मित्रांनो, माझे आरोग्य माझे औषध या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। मित्रांनो, बरेचसे दिवस झाले आहे मी चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला नाही। मित्रांनो, बरेचसे कामं होती घरची, घरच्या कामामुळे आणि काही घरगुती कारणामुळे मी एक महिनाभर चॅनलवर व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही आणि आज कामातून सुटका मिळाली आणि म्हटलं आज व्हिडिओ आपल्या सबस्क्रायबरना, बरेचसे दिवसापासून आपण व्हिडिओ अपलोड केलेला नाही तर आज व्हिडिओ आपण आपली जी माहिती आहे आयुर्वेदाची ती आपल्या सबस्क्रायबरांना द्यावी म्हणून आज या वनस्पतीचा व्हिडिओ मी अपलोड करत आहे। या वनस्पती औषधीची सर्वात चांगली माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून देत आहे। मित्रांनो, हे बरेचसे वेळापासून आपण जे पानं पाहत आहात, आपल्याला जे गुच्छामध्ये फळं दिसत आहेत, हे फळं आणि हे झाड, हे या ज्या झाडाची तुम्हाला साल दिसते आहे, ही साल नशामुक्तीची रामबाण औषधी वनस्पती आहे। मित्रांनो, जर दारूचं व्यसन असेल, तंबाखू, बिडी, सिगारेट या काही मादक द्रव्याचं व्यसन असेल तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला या झाडाची साल काढायची आहे आणि विलायती चिंचीच्या झाडाची साल काढायची आहे। हे दोन्हीही साला एकत्र करून यातून एक एक चम्मच चूर्ण आपल्याला सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत किंवा दारू घेणाऱ्या किंवा मद्य पिणाऱ्या व्यक्तीच्या जेवणामध्ये टाकून आपण दारू पिणाऱ्या किंवा नशा ज्यांना आहे, ज्या नशा करायची ज्यांना सवय आहे अशा लोकांना आपण जर देता तर मित्रांनो 3 ते 4 महिन्यात कसलीही नशेची जी लत असली ती दूर होते। शिवाय मित्रांनो, ही औषधी वनस्पती अनेक रोगाला दूर करते। याचे जे आपण फळं पाहता, हे जे फळं आपल्याला दिसत आहे, या फळामध्ये मित्रांनो बीज असते, ते बीजसुद्धा मी तुम्हाला काढून दाखवतो आणि याचे फायदे सांगतो। तर मित्रांनो, हे जे हातामध्ये दिसतात हे या फळाचे बीज आहे। मित्रांनो, ज्यांना वीर्यामध्ये अजिबातच शुक्रजंतू नाहीत आणि बरेचसे इलाज करून थकले असतील अशा पुरुषासाठी ह्या पारस पिंपळाच्या फळाचे बी आणून, याचे बी काढून जवळपास 150 ते 150 ग्रॅम या पारस पिंपळाच्या बियाचे चूर्ण घ्यायचे आपल्याला आणि याच्यामध्ये मिसरी टाकायची आहे। यातून एक एक चम्मच चूर्ण आपण सकाळ संध्याकाळ एक ग्लास गाईच्या दुधामध्ये जर सेवन करता तर मित्रांनो 3 महिन्यामध्ये निश्चितच शुक्रजंतू हे वीर्यात भरपूर वाढतील आणि जो आपल्या शरीरामध्ये नील शुक्रजंतूचा दोष आहे म्हणजे शुक्रजंतू नसणे, याच्यावर ही औषधी वनस्पती, या औषधी वनस्पतीच्या बिया खूपच रामबाण आहे। शिवाय मित्रांनो, ज्या माता भगिनींना लग्नाला बरेचसे वर्ष झाले असूनसुद्धा संतती नसेल किंवा संतती योग येत नसेल, त्यासाठीसुद्धा आता जे सांगितलेलं जे चूर्ण आहे, हे चूर्ण माता भगिनींनी यमशी पाळीच्या 4थ्या दिवसापासून निरंतर 15 दिवस जर आपण गाईच्या दुधामध्ये उकळून याची खीर करून जर माता भगिनी घेतात तर मित्रांनो डिंबाशय नसणे या आधारावर खूप चांगलं काम करते। ज्याने डिंबाशय निर्माण होते, अंडाणू निर्माण होतात आणि गर्भधारणेचा योग येते। मित्रांनो, हे या झाडाचे फळं आहेत, एकदा पुन्हा याचं दर्शन करून घ्या। पारस पिंपळ हे अत्यंत पवित्र झाड मानले गेलेलं आहे, आयुर्वेदामध्ये उच्च कोटीची औषधी वनस्पती आहे। तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा। मित्रांनो, या झाडाला पारस पिंपळ या नावाने ओळखतात।